चंद्रपूर शहरात आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं गोवर व रुबेला लसीकरण मोहीम संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सहभागी झालेल्या मनपाच्या आरोग्य विभागासह शाळकरी विद्यार्थ्यांनी या मोहिमेबाबत जनजागृती करत सहकार्य करण्याचं आवाहन केलं. गोवर व रुबेला हा गंभीर आजार असून यामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आयोजित लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढली गेली होती. भारतातील 40% लोकांचा मृत्यू मिझल्स अर्थात गोवर या आजारामुळे झाला आहे. दक्षिण मध्य आशियात गोवर रुबेला या आजाराचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं जागतिक संघटनेनं या आजाराचं समूळ नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पोलिओचं निर्मूलन करण्यात यशस्वी ठरलेल्या भारतात देखील ही मोहीम राबविली जात आहे. 2020 पर्यंत भारताला गोवर निर्मूलन व रुबेला नियंत्रण करण्याचा संकल्प शासनाचा असल्यानं राज्यासह चंद्रपुरात देखील ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रपुरातील 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या 1.25 लाख बालकांना गोवर व रुबेलाचं एकच लस देण्यात येणार असून नोव्हेंबरपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या लसीकरण मोहिमेचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीनं आज चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आज जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, लॉयन्स क्लबचे शैलेश बागला यांच्यासह नगरसेवक, मनपाचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता. गोवर व रुबेला हा जीवघेणा आजार आहे. त्यामुळं या आजाराबाबत प्रचार प्रसार करणं तसंच याबाबत लसीकरण मोहिमेविषयी पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे या रॅलीच्या आयोजनाचं मुख्य उद्देश आहे. कुटुंबातील एक जरी सदस्य हा पीडित असेल तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं कोणीही आपल्या बालकांना लस देण्यापासून वंचित ठेवू नये, तसंच या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहनही या माध्यमातून करण्यात आलं. याविषयी महापौर अंजली घोटेकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली आंबटकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर दावा दिला होता की सुदृढ भारत, सक्षम भारत, आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्ष वयोगटाच्या बालक बालिकांकरता MR लस ही काढलेली आहे. M म्हणजे मिसल म्हणजे गोवर आणि रुबेला असं कंबाईन एक लसीकरण काढलेलं आहे, जेणेकरून आपले जे 9 महिने ते 15 वर्षाचे बालक बालिका आहेत ते सुदृढ राहिले पाहिजे. कारण आपला देश हा तरुणांचा देश आहे, आपले तरुण जर सुदृढ राहिले तर आपली भावी पिढी चांगली होऊ शकते. आणि त्याच्या अनुषंगाने आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं जनजागृतीसाठी एक रॅली काढण्यात येत आहे. एक सगळ्यांना माहिती मिळावी याकरता सगळ्या शाळा आमचे सगळे अधिकारी मिळून या ठिकाणी रॅली काढत आहोत. नियमित लसीकरणामध्ये आपण गोवरची लस ही 9 महिने ते 12 महिने पहिला डोस आणि 1.5 वर्षाला दुसरा डोस असा आपण देतो आहोत. इथून पुढे फक्त गोवरची लस न देता गोवर आणि रुबेला ही दुहेरी एकत्रित लस नियमित लसीकरणाचा एक भाग बनणार आहे. पण त्यापूर्वी जे 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातली जितकी काही आपल्या पूर्ण भारतामधली लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना मोहीम स्वरूपामध्ये प्रत्येक राज्याने टप्प्याटप्प्यामध्ये ह्या सर्व लाभार्थ्यांना आपल्याला गोवर आणि रुबेला ही दुहेरी लस द्यावायची आहे.